एक 90 आणि हाफ बिर्याणीच्या हिशोबाने आलेले खबरे अशी आरपार पूर्ण दिसली पाहिजे आणि नीट रेकॉर्ड करा. असले धंदे आपण करत नाही, बोललो बोललो. तुमच्या जिंदगीवर की तुम्हाला 30 वर्ष जे कमवता आलं नाही ते सुषमा अंधाऱ्याने 3 महिन्यात कमवून दाखवलं. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद शेलार. विस्तार न्यूज मराठीच्या जे आहे ते आहे या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्याबाबत चर्चा करणार आहोत. 4 महिन्यांपूर्वी सुषमाताईंनी शिवबंधन बांधलं आणि अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातली बहीण आणि लेख होण्याचा मनापासून प्रयत्न करेल आणि ती जागा सगळ्यात मोठी आहे असं मला वाटतंय. आज जोरजोरात गळे काढून रडायचं आणि उद्या एका दुसऱ्या गटात सामील व्हायचं असंही होणार नाही. सुषमाताई अंधारे यांचा अभ्यास, अनुभव आणि आवाका पाहून शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिलं. मागील 4 महिन्यात सुषमाताई अंधारे यांनी आपल्या भाषणाने भाजपा आणि शिंदे गटातील काही नेत्यांची अक्षरशः झोप उडवली आहे, त्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. सुषमाताई अंधारे यांचा अक्षरशः शिंदेगड आणि भाजपातील काही नेत्यांनी धसका घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात शिवसेना बॅकफूटला गेल्याचं पाहायला मिळालं. परंतु सुषमाताईंचे झंझावती दौरे आणि आक्रमक भाषण यामुळे पुन्हा शिवसेना फ्रंटफूटवर येताना दिसत आहे. सुषमाताईंची भाषणाची स्वतंत्र अशी एक शैली आहे, एक पद्धत आहे. लोकांचे प्रश्न, तक्रारी, अडचणी, आक्षेप, अपेक्षा, समस्या, सूचना सुषमाताई शासनासमोर निर्भीडपणे मांडू शकतात. शिक्षण, आरोग्य, रोजगार, भ्रष्टाचार, वीज, पाणी, प्रदूषण, महागाई, गुन्हेगारी, खाजगी सावकारी हे आज सर्वसामान्य माणसासमोरील गंभीर प्रश्न आहेत. सुषमाताईंना मानणारा आणि त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग आज महाराष्ट्रामध्ये आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याची कुवत आणि कौशल्य सुषमाताईंकडे आहे. जे मी वाचलं आहे ते आपल्यासोबत या निमित्ताने शेअर करीत आहे. ज्या ठिकाणी पक्ष संघटना कमजोर आहे तिथे लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरायला हवं. लोकांचे प्रश्न हातामध्ये घेऊन जो कार्यकर्ता रस्त्यावर उतरतो तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे हे जनता कधीही पाहत नाही. या उलट लोकांचे प्रश्न शासनासमोर मांडणाऱ्या, लोकांसाठी शासनाशी भांडणाऱ्या कार्यकर्त्याबाबत लोकांमध्ये नेहमीच एक कुतूहल असतं, एक आदरभाव असतो. एक गोष्ट मात्र मी जबाबदारीने सांगू इच्छितो की सुषमाताई अंधारे जाहीर भाषणात शिंदेगड आणि भाजपातील काही नेत्यांची नक्कल करतात, टिंगल करतात, त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात हे मात्र कुठेतरी योग्य नाही असं माझं मत आहे. कारण विनम्रपणे मी सांगू इच्छितो की भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांची नक्कल करून टिंगल करून थोडा वेळ लोकांचं मनोरंजन होईल, परंतु यामधून सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मात्र सुटतील असं मला वाटत नाही. बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.